शहरातील थंडी वाढत चालली असून रस्त्यावरील बेघरांना नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे मदतीचा हात देत आसरा दिला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवारा चमूने 4 डिसेंबरच्या रात्री विशेष मोहीम राबवत मिठानीम दर्गा, संविधान चौक, सदर, गड्डी गोदाम आणि इंदोरा येथे थंडीच्या वातावरणात रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या बेघर व्यक्तींना मदतीचा आसरा दिला आहे. यातील 13 बेघर व्यक्तींना नागपूर पोलिसांच्या सहाय्याने इंदोरा निवारा केंद्रात हलवण्यात आलं आहे. शहरात रात्रीला विविध रस्त्यावर, फुटपाथवर, रस्त्याच्या कडेला, बंद दुकानाच्या खाली झोपणाऱ्या अनेक बेघर व्यक्ती थंडीत कुडकुडताना झोपलेले दिसून येतात. त्यांच्याप्रती प्रत्येकाच्या मनात सहानुभूतीची भावना निर्माण होते. अशा रस्त्यावर राहणाऱ्या बेघरासाठी मनपा समाज कल्याण विभागाने मदतीचा हात पुढे केला आहे. रात्रीच्या वाढत्या थंडी बेघरासाठी निवारा गृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात तसेच नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ सुनील लहाने, समाज विकास विभागाचे आयुक्त श्री विशाल वाघ आणि समाज कल्याण अधिकारी डॉ रंजना लाडे यांच्या नेतृत्वात समाज विकास विभागाचे कर्मचारी बेघर निवारा केंद्राचे कर्मचारी कार्य करीत आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर मनपा बेघर निवारा चमूद्वारे विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागातून रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शोधून निवारा केंद्रात नेण्यात येत आहे. शहरात आवश्यकतेनुसार 50 महिलांचे आणि मोहननगर येथे 100 बेघरांचे शेल्टर सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. सामाजिक संघटना दानशूर व्यक्तीशी शहरातील बेघर व्यक्तीसाठी भोजन, ब्लँकेट आदी वाटप न करता निवाऱ्यातील बेघरांना द्यावे व बेघर नागरिकांना शेल्टर होममध्ये पाठविण्यास मदत करावी असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.